त्या दोन खासदारांची पार्टी आज 303 वरती पोहोचली. पराभव विजय हे आम्हाला नवीन नाही आहे. पुन्हा 1.5 वर्षानंतर कसबा भाजपचाच असणार हा भारतीय जनता पार्टीने निश्चय केला आहे. महाविकास आघाडीला आता पराभवाची सवय लागलेली आहे की जेव्हा महापालिकेची निवडणूक होईल त्यावेळेला भाजपच सत्तेवरती येईल आणि 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येऊन आमची सत्ता येऊ शकते. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत पुणे शहर भाजपचे अध्यक्ष माननीय जगदीश मुळीक आणि आज आपण त्यांच्यासोबत विविध विषयांवरती बोलणार आहोत. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल असेल, आगामी महापालिकेची निवडणूक रणनीती असेल आणि 19 शहरामध्ये भाजपमध्ये सध्या जे कसब्यानंतरचं जे वातावरण आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वडगाव शिरी मतदारसंघाचे भाजपचे पहिले आमदार म्हणून देखील त्यांची ओळख आहे, युवा आमदार म्हणून ओळख आहे. विधानसभेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेले एक आमदार म्हणून पुणे शहरात त्यांची चांगलीच ओळख आहे आणि पुणे शहराची भाजपची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. तर जगदीश मुळीकांना आपण विविध प्रश्नावरती आज आपण बोलते करणार आहोत. जगदीश, नमस्कार तुमचं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. माझा पहिला प्रश्न स्वाभाविकपणे कसबा पोटनिवडणुकी संदर्भातच असेल. कसब्याच्या निकालातनं भाजप, पुणे भाजप सावरली, आता सावरली आहे का? कुठलीही इलेक्शन असेल तर त्याच्यामध्ये जय पराजय हा असतोच. आपल्या सगळ्यांना माहिती की 1984 साली भाजपचे 2 खासदार होते आणि त्या 2 खासदारांची पार्टी आज 303 वरती पोहोचली. पराभव विजय हे आम्हाला नवीन नाहीये. कसब्याचा पराभव झाला तो आम्ही मान्य केला. जनतेने दिलेला कौल कुठल्याही पक्षाला व्यक्तीला मान्य करावाच लागतो आणि आम्ही तो मान्य केलाय. पण आम्ही आता निश्चय केलाय, ही निवडणूक झाली त्याच्यानंतर 1.5 वर्षासाठी हे पद असणार आहे. पुन्हा 1.5 वर्षानंतर कसबा भाजपचाच असणार हा भारतीय जनता पार्टीने निश्चय केलाय. 1992 साली देखील तिथं पराभव झाला होता भाजपचा. 1995 सालापासून सलग 2023 पर्यंत हा कसबा भाजपकडे होता आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठेतरी थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला असेल, प्रचारामध्ये थोडासा कमी अभाव झाला असेल, प्रचाराचा कमी प्रचार झाला असेल, जे काही ह्या निवडणुकीमध्ये मुद्दे होते कमी पडलो त्याच्यावरती आत्मचिंतन आम्ही करू. पण कसबा पुन्हा भाजपकडे येईल याची आम्ही सगळी काळजी निश्चितपणे करू आणि त्यासाठी आता आम्ही कामाला लागणार आहोत. पण या निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांना असं वाटतं की पुण्याचं जे समीकरण आहे भाजपचं, जे पुणे महापालिकेमध्ये जी सत्ता आणायची आहे तर त्याच्यावरती परिणाम होणार आहे. तुम्हाला असंच वाटतं की भाजपसाठी महापालिकेची सत्ता मिळवणं एक मोठं आव्हान आता कसब्याच्या निकालामधून तयार झालेलं आहे? काँग्रेसला, महाविकास आघाडीला आता पराभवाची सवय लागलेली आहे आणि ह्या पराभवाच्या सवयीमध्ये एखादा जर विजय झाला तर त्याच्या विजयाचं एवढं भांडवल केलं जातं की जणू काही सगळं जग जिंकलंय. तर ज्या वेळेला कसब्याचा निकाल लागला त्याच वेळेला चिंचवडचा देखील निकाल लागला. चिंचवडमध्ये त्यांचा पराभव झाला. त्याच वेळेला राज्यातल्या देशातल्या 3 राज्यांचा निकाल लागला, तिथे काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पण त्याच्याकडं त्यांनी कधी लक्ष दिलं नाही, ना चिंचवडकडं. कसब्याचं तुंतुनं वाजवत कसब्याचं एवढं भांडवल करण्याचा प्रयत्न केला की एक निवडणूक जिंकली की पुढच्या सगळ्या निवडणुका, मग लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत या सगळ्या ते निघा. ओके. असं काही नसते, प्रत्येक निवडणूक वेगळी असती, प्रत्येक निवडणुकीचे समीकरण वेगळे असतात, स्थानिक असतील, राज्याचे असतील, देशाचे असतील. त्यामुळं ह्या निवडणुकीचा परिणाम पुढे होणार नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष भाजपची सत्ता होती, त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलंय. पुण्याची मेट्रो भाजपमुळे आलेली आहे. पुण्यामध्ये भामा आस्केटचा प्रकल्प आम्ही पूर्ण केला, 24/7 पाणी पुरवठ्याचा प्रकल्प चालू केलाय, अनेक ठिकाणी उड्डाण पूल बांधले, रस्ते बांधले, गार्डन्स बांधले, हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न करतोय. अनेक चांगले काम भाजपच्या सत्ता काळात झालेत. कोविडमध्ये लोकांना काम करणार, मदत करणारी पार्टी फक्त भारतीय जनता पार्टी होती. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा महापालिकेची निवडणूक होईल त्यावेळेला भाजपच सत्तेवरती येईल आणि 100 पेक्षा
अधिक नगरसेवक निवडून येऊन आमची सत्ता येऊ शकते. पण याच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी देखील खदखद बाहेर पडल्याचं जाणवलं. अनेकांनी जे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, म्हणजे तुमच्यासह जे भाजपचे पदाधिकारी आहेत, ते बैठकीला आल्यानंतर आमच्याशी हसत नाहीत, आमच्याशी बोलत नाहीत, असा एक व्हिडिओ एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. तुम्ही ती ऑडिओ क्लिप ऐकली होती का? मी ती ऑडिओ क्लिप ऐकली. कोणाची आहे काय याच्याबद्दल मला काही माहिती नाहीये. बरं, पण माझा एक प्रश्न, भाजप पदाधिकाऱ्यांचं हसू एवढं खरं मागत झालेलं आहे का? ते कार्यकर्त्यांचे ते हसत पण नाहीयेत. असं कुठलंही भाजपमध्ये नाहीये. जो कोणी नेता असतो तो हसतो, कार्यकर्त्यांमध्ये सामील होत असतो, सुख दुःखामध्ये जात असतो. बरं, पण एखादा पराभव झाल्याच्या नंतर कोणीतरी व्हिडिओ करायचा, ऑडिओ करायचा आणि व्हायरल करायचा, बरं, त्यानंतर तो अफवा पसरवण्याचा भाग असतो. कदाचित ही विरोधकांची खेळी असू शकते. बरं, तो ऑडिओ कोणाचा आहे काय मला त्याच्या बाबतीत माहिती नाही, सत्यता कोणी पाहिली नाहीये. पण ते असे आरोप करणं वगैरे ते विरोधकांचं काम असतं. तो कोण व्यक्ती आहे त्याच्यातला मला माहित नाही, त्याचं तपासावं लागेल, त्याच्यावरती बोलावं लागेल. हा, पण माझं म्हणजे ठीक आहे सर, त्या आरोप काही होऊ द्या, पण भाजपचे पदाधिकारी हसतात का? म्हणजे तुमचा जो चेहरा असतो नेहमी हा सतत गंभीर असतो, तर तुम्ही हसता का कार्यकर्त्यांशी? मी तुम्हाला सांगतो, भाजपच्या छोट्या कार्यकर्त्यापासून भाजपचं जे देशातलं नेतृत्व आहे ते सगळं कार्यकर्त्यांसोबत असतं. बरं, कालचंच उदाहरण सांगतो तुम्हाला, परवाचं. केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर आले होते आणि ते आल्याच्या नंतर आम्ही कार्यकर्त्यांची एक बैठक लावली. बरं, कार्यकर्त्यांसोबत संवाद. अनुरागजी जेवढे लोक त्यांच्याशी बोलायला गेले, जेवढे नागरिक काम घेऊन गेले, सगळ्यांशी बोलले. ओके, आणि बऱ्याच लोकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्यांना सगळ्यांचा मोबाईल घेऊन तेच सोबत स्वतः सेल्फी काढत होते. ओके, भाजपचं नेतृत्व असं कुठेच नाहीये, ना शहरात आहे, ना राज्यात आहे, ना देशात आहे. पण एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न आमचे विरोधी पार्टी करतात, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल. ह्यांचे काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांना पैसा सोडून कधी काय सुचलं नाहीये, भ्रष्टाचार सोडून त्यांना दुसरं काय सुचलं नाहीये. आणि ह्या पैशांचा उपयोग असो, खोटं परसेप्शन भाजप विषयी तयार करण्यामध्ये ते वेस्ट करतात. म्हणून ह्या असल्या अफवांवरती कोणी विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. ह्या ऑडिओ क्लिप तर कोणी तयार करू शकतात. दोन लोकांमध्ये फोन लावायचा, ऑडिओ क्लिप तयार करायची आणि ती व्हायरल करायची. काय ते भाजपचे कार्यकर्ते असं म्हणायचं, असं पण ते करू शकतात. पण एक दुसरा एक आरोप आहे निवडणुकीनिमित्त झाला किंवा मुद्दा उपस्थित झाला की पुणे भाजप म्हणजे केवळ हेमंत रासने, मुरलीधर मोळा आणि जगदीश मुळीक नव्हे, तर ह्या सगळ्या गेल्या 5-7 वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ 4-5 ठराविक नेत्यांना संधी मिळत गेली, असं पण एक आरोप झाला. तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? पुणे भाजप म्हणजे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आहे, भाजपचा प्रत्येक सदस्य आहे. इथल्या बूथच्या सदस्याला देखील वाटतं की भाजप माझी आहे, भाजप हा माझा पक्ष आहे. त्यामुळे असं कोणी समजण्याची आवश्यकता नाही की पुणे भाजप कोणाच्या लिमिटेड घरची पार्टी आहे. आमच्या पार्टीमध्ये घराणेशाही चालत नाही. आमच्या पार्टीमध्ये कोणा एकाला महत्व, व्यक्तिगत कोणाला महत्व दिलं जात नाही. ही पार्टी विचारांवरती चालणारी पार्टी आहे. ही पार्टी राष्ट्रवादासाठी चालणारी पार्टी आहे. याला राष्ट्रीय स्वयंसंघाचे चांगले विचार घेऊन आम्ही पुढे चालतोय. म्हणजे पार्टी सर्वांची आहे, सर्व नागरिकांची पार्टी आहे. पण पद देताना संधी फक्त म्हणजे मुरली मोळ असतील तर त्यांना, मुरलीधर मोळ असतील तर त्यांना स्टँडिंग, लगेच महापौर, 3-4 वर्ष हेमंत रासने हे स्टँडिंगचे, तुम्हाला लगेच आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला लगेच शहराध्यक्ष, हे तिघा चौघांपुरतीच पद मिळतात हा एक आक्षेप आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हे पार्टीचे पद असतात, पार्टीची पद आम्ही जबाबदारी म्हणून स्वीकारत असतो, त्याला पूर्ण वेळ काम करत असतो. आणि ही जबाबदारी सगळ्यांना म्हणजे पार्टी त्या त्या गरजेनुसार देत असते. त्याच्यावरती कोणी असं मानण्याची गरज नाही की अमुक एकालाच जास्त महत्व दिलं जातं किंवा अमुक एखाद्यालाच सगळे पद दिले जातात, असं काही मानण्याची गरज नाहीये. पार्टी सगळ्यांचा विचार करते, सगळ्या क्षेत्राचा विचार करते, सगळ्या मतदारसंघाचा विचार करते. ओके, आणखीन एक याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला जेव्हा हा पराभव झाला तेव्हा पक्षाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे ते पुण्यामध्ये टल ठोकून होते, तर पराभव नंतर त्यांचा तुमच्याशी काही संवाद झाला का? बाबा त्यांनी कशा प्रकारे याचं विश्लेषण केलं आणि तुम्हाला काय मेसेज दिलेला आहे? या पराभवाच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सगळ्या पुण्यातल्या प्रमुखांची बैठक घेतली. एक्झॅक्ट कशामुळे पराभव झाला असावा याच्याबाबत थोडी चर्चा झाली. आणि आता जरी पराभव झाला असेल तरी पुन्हा कसबा जिंकायचा आहे. 1.5 वर्षाने होणाऱ्या इलेक्शन मध्ये कसबा भाजपचाच असला पाहिजे. यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने पुढे जायचंय, पुढे जा
असं सांगितलं त्यांनी आणि पुन्हा चांगलं काम करून कसबा जिंकायचं आहे असं मेसेज त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये ज्या चुका तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की हे चार पॉईंट्स आहेत, हे चार पॉईंट जर आम्ही टाळले असते किंवा या जर चुका टाळल्या असत्या तर आम्हाला नक्कीच उपयोग झाला असता, असं तुमचं काही अनालिसिस काय झालेलं आहे का? त्याच्यावरती आम्ही बसू सगळे पुन्हा एकदा, थोडासा वेळ द्यावा लागेल, काय काय झालं एक्झॅक्ट पाहावं लागेल. काय झालं असेल तरी खूप मोठा पराभव नाही हा. 10,000 मतांचा फरक आहे. ओके. 25,000-50,000 मतांचा फरक असता तर आम्ही समजू शकलो असते की लोकांनी पूर्णपणे नाकारलंय. ही स्ट्रेट फाईट झाली. ओके. कॅन्डिडेट वर्सेस कॅन्डिडेट फाईट झाली. धंगेकर वर्सेस रासनी अशी फाईट झाली. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या मार्जिननी आमचा पराभव नाही झालेला आहे. हा 10,000 मार्जिनने झालाय, जो भविष्यामध्ये आम्ही एकदम मेहनत करून नक्कीच त्याची कसर भरून काढून भविष्यामध्ये विजय संपादित भविष्यामध्ये. पण 2024 मध्ये जेव्हा ही निवडणूक होईल तेव्हा रासने हेच उमेदवार असतील की काय तुम्ही नवीन फ्रेश चेहरे शोधाल? उमेदवारी निश्चित करण्याचं काम प्रदेशाचे नेते आणि केंद्रीय समिती करत असतील. आम्ही कार्यकर्ते म्हणून प्रचाराचं काम करत असतो. उमेदवार कोणी असेल तो त्यावेळेला केंद्रीय समिती राज्यस्तरीय समिती ठरवाल, राज्याचे नेते ठरवतील. आम्ही कुठलाही उमेदवार असेल तरी कमळ हे चिन्ह आमचा उमेदवार आहे असं धरून काम करत असतो. आणि येत्या पुढच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते पुन्हाही झोकून देऊन काम करतील. आत्ताच्या पराभवामुळं सगळे कार्यकर्ते त्यांना पराभव हा जिव्हारी लागलाय, त्यामुळे पेटून उठलेले आहेत आणि कसबा पुन्हा आम्ही जिंकणार हा चंग आम्ही बांधलाय. चंग तुम्ही बांधलेला आहे. पण याच्यामध्ये एक महत्वाची अशी गोष्ट आहे की अनेक जण असं म्हणतायत की धंगेकर हे गिरी बापटांसारखेच कार्यकर्ते आहेत, ते सामान्यमध्ये मिसळतात, ऍक्टिव्हवर फिरतात. तसं भाजपच्या नेत्यांमध्ये तशी सत्ता आल्यानंतर तसं राहिलेलं नाही, ते भाजपचे नेते जमिनीवर राहिलेले नाहीत असा एक आरोप होतो, तर त्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं? रवींद्र धंगेकर कार्यकर्ते आहेत, लोकांमध्ये मिसळतात, मान्य आहे. शेवटी जो कोणी निवडून येतो तो कार्यकर्ता असतोच. पण याचा अर्थ असं नाही की आमच्याकडे कार्यकर्ते नाही. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे खूप कार्यकर्ते आहेत जे लोकांसोबत असतात, जमिनीवर असतात, लोकांशी रोज संवाद साधत असतात. तर आपल्यामध्ये काय झालं की सोशल मीडिया मार्फत काहीतरी चुकीचं परसेप्शन तयार करायचं, मग माउथ पब्लिसिटी करणारे देखील काही हे असतात. जो काम करतो तो काम करत राहतो आणि काही लोक काय केवळ परसेप्शनच्या मागे लागतात, खोट्या अफवांच्या मागे लागतात. तो राजकारणाचा एक भाग आहे आणि त्या असल्या खोट्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाली पुढे आहेत. Okay. आम्ही लोक काम करत राहतो, आम्ही लोक लोकांच्या सोबत असतो. कोविडमध्ये हे लोक कुठे होते? कोविड जेव्हा पुण्यावरती संकट होतं, आपल्या देशामध्ये संकट होतं, हे काँग्रेसवाले कुठे पळून गेले होते, राष्ट्रवादीवाले कुठे पळून गेले होते? गेट लावून बंद बसले, घरामध्ये बसले होते. अशा काही नेते तुम्ही नावं सांगू शकता? नाही, अशा काही जे काँग्रेस राष्ट्रवादी नेते जे गेट लावून बसले होते अशा काही नेत्यांची नावं तुम्ही सांगू शकता? तुम्ही वेळ आल्यावर नक्की सांगाल. अच्छा. पण मोठमोठे पदावरती असणारे लोक स्वतःच गेट लावून बंद केले होते, पोलीस लोक बाहेर ठेवले होते, कोणी नागरिक आले तर त्यांना घरात प्रवेश देत नव्हते, अशी परिस्थिती एक वेळ होती. आणि हे काय सांगतात हे भाजप विषयी, यांना टीका करण्याचा काय अधिकार आहे? हे पैशाच्या मागे लागणारे राष्ट्रवादीवाले, त्यांना आमच्यावरती टीका करण्याचा काही अधिकार नाहीये. ओके. आणखीन एक निवडणूक निमित्ताने जो भाजपमधला जो वाद, आता वाद म्हणा किंवा चर्चा म्हणा, की अनेक जण असं म्हणतायत की पुणे शहरातलं भाजपची फेररचना किंवा फेरमांडणी होणार आहे, तर याबाबत तुम्हाला काही तुमच्या कानावर काही आलंय किंवा तुमची वरिष्ठांशी काही चर्चा झालेली आहे का? आज रोजी तरी असा कुठलाही विषय आमच्यापर्यंत आलेला नाहीये. जेव्हा असा विषय येईल तेव्हा आम्ही स्वतः तुम्हाला सांगू. पक्षामध्ये आमची ही लोकशाही पद्धत आहे, काही काळानंतर सगळीच केंद्राची असेल, राज्याची असेल, जिल्ह्याची असेल, मतदारसंघाची असेल, सगळीकडे कार्यकर्ते चेंज होतील. पण त्याची चर्चा आज रोजी तरी कुठे नाही, जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला नक्की कळू. आणखीन एक तुमच्याबद्दलचा प्रश्न आहे की 2024 मध्ये लोकसभेची इलेक्शन आहे आणि त्यानंतर विधानसभेची पण इलेक्शन आहे आणि लोकसभेच्या तिकीटासाठी जी नावं चर्चेत असतात त्यात तुमचंही नाव घेतलं जातं, तर तुम्ही वडगाव शिरी मतदारसंघावर जास्त प्रेफर करणार की पुणे लोकसभेसाठी पण इच्छुक तर आपल्या पक्षश्रेष्ठांना कळवणार? मी पार्टीचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल तो मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाने ठरवायचं आणि मी ऐकायचं हाच विषय आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, पार्टीने ठरवायचं. तुम्ही तयारी आता शहर म्हणून करताय की आता विधानसभेवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, तुमची तयारी काय? पार्टी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने मी तयारी करेल. आज रोजी तरी आपण सगळीकडे काम करतोय.
पण उद्या समजा असं ठरवलं की नाही लोकसभेसाठी तुम्हाला उभं राहायचं आहे तर तुमची तयारी असणार आहे? निश्चितपणे. तुम्ही पक्षाला त्याची इच्छा कळवणार आहात का? पार्टी जे सांगाल ते आम्ही ऐकू. पार्टी जे सांगाल तुम्ही ऐकू. ओके, तर हे होते जगदीश मुळीक. धन्यवाद जगदीशजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि पुन्हा लेट्सअपशी आपण असंच वारंवार बोलत राहू. थँक्यू.